मत्स्य शेती करत असताना माशांच्या अनेक जातींचं संगोपन करून उत्पादन घेतलं जातं. ग्रास कार्प ही विदेशातील माशाची एक जात आहे, ज्याला आपण गवत्या मासा असंही म्हणतो. जागतिक स्तरावर 5 मेट्रिक टन इतक्या प्रमाणात ग्रास कार्पचं उत्पादन घेतलं जातं. हा फक्त गवत खाऊन स्वतःचं पालन पोषण करीत असतो. या माशाची वाढ जलद गतीने होते, कारण या माशाचं खाद्य खाण्याचं प्रमाण जास्त असतं. हा मासा स्वतःच्या वजनाच्या 3 पट जास्त खाद्य खातो. या माशाची लांबी 60 सेंटीमीटरपेक्षा जास्त असते आणि वजन जास्तीत जास्त 40 किलोपर्यंत जाऊ शकते. गवत्या मासा शरीराने लांबट असतो. हा मासा दिसायला काहीसा मृगळ माशासारखा असतो. याचं तोंड निमुळतं आणि अरुंद असतं. या माशाला मिशा नसतात. शेपटीचा पर दुभंगलेला असतो. या माशाला खाद्य जास्त लागते आणि हा मासा पाण्यातील पान वनस्पती आणि गवत खातो, म्हणून याला आपण गवत्या मासा असं म्हणतो. या माशाचं वास्तव्य पाण्याच्या मधल्या भागात असते आणि या भागातील गवत आणि पान वनस्पती असतो. मासा वर्षभरात 1000 ते 1500 ग्रॅमपर्यंत वाढत असतो. दुसऱ्या वर्षात प्रजननासाठी योग्य होतो. 7 ते 8 महिन्यात या माशाचं वजन 0.5 ते 1 किलोपर्यंत मिळत असतं. 1 हेक्टरवर 8 टन माशाचं उत्पादन मिळू शकते. ग्रास कार्प माशा संवर्धन करत असताना ते मोनोकल्चरमध्ये कधीही करू नये, नेहमी कंपोजिट किंवा पॉलिकल्चरमध्ये करावं. यामुळे पाण्यातील जैवविविधतेस मदत होते, तसेच पाण्याच्या जैवविविधतेचा माशांच्या योग्य वाढीसाठी उपयोगही करून घेऊ शकतो. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल.